आम्ही 2-3 दार आम्ही आमदाराकडे गेलो, आम्ही आमच्याकडे काही दुर्लक्ष ठेवतो, आमच्या 2-3 गावामध्ये येतच नाही, पूर्ण कामच केलं नाही त्यांनी। ते आश्वासन देतात पण करतात नाही। 10 लाख ना, 3 लाख ना, 1500 कुठे भेटराय ना। नमस्कार, आवाज मराठी न्यूज चॅनल्स मध्ये पुन्हा एकदा स्वागत। मित्रांनो, रामराम मंडळी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतोय। मी आता सध्या आहे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या बॉर्डर वरती असलेल्या एका गावामध्ये। जे गाव आहे सातपुडा परिसरामध्ये, आदिवासी बहुल हे संपूर्ण परिसर आहे, बॉर्डर वरती गाव असल्यामुळे रावेर लोकसभा मतदारसंघाचं हे शेवटचं गाव येतं, ते म्हणजे उमरटी। आता या उमरटी गावामध्ये नेमके काय चाललंय, या गावातल्या नागरिकांच्या मनात काय प्रश्न आहेत, हे सगळं जाणून घेण्याचा आपण आता प्रयत्न करणार आहोत। गावातले काही नागरिक जे आहेत ते या ठिकाणी बसले आहेत आणि आदिवासी संस्कृती जपणारं हे सुंदर असं मातीचं घर आहे, जे घर तुम्हाला मी आता दाखवतोय। काही मंडळी या ठिकाणी आपल्यासोबत जमलेली आहे, त्यांना आपण आपल्या कार्यक्रमात त्यांचं स्वागत करूयात। रामराम मंडळी कार्यक्रमात तुमचं स्वागत। रामराम दादा, काय सांगाल, तुमच्याकडे सध्या आता निवडणुका लागल्या आहेत आणि निवडणुकांमध्ये बरेच लोक आता तुमचे प्रचाराला येतील, मतदान मागायला येतील, काय तुमचे या उमरटी गावातले प्रश्न आहेत, काय अडचणी आहेत? आमच्या गावामध्ये वेळेवर आम्हाला लाईट मिळत नाही आणि शेतीचे आम्हाला काही उत्पन्न होत नाही आणि या सरकारचं दुर्लक्ष आहे आणि आम्ही 2-3 दार आम्ही आमदाराकडे बी गेलो आणि ऑफिसला बी आम्ही कुलूप लावले, ते आश्वासन देतो आम्हाला, खोटं आश्वासन देते ते आणि आम्हाला एक दिवस लाईट पूर्ण व्होल्टेज देते, मग नंतर आणखी कमी करून देतात ते। आम्ही 2-3 दार आम्ही आमदाराकडे गेलो, आम्ही आमच्याकडे काही दुर्लक्ष ठेवतो, तो आलाच नाही तो आमच्या गावात, म्हणजे 0 पॉईंट म्हणजे गावात आमच्या 2-3 गावामध्ये येतच नाही, पूर्ण कामच केलं नाही त्यांनी। अच्छा। हा, आणि खासदार बी ते 10 वर्ष खासदार रक्षाताई खडसे होते, ते आपल्या केटी बंधारा देवगड देवारी आपले कर्जाण्या आणि वैजापूर आपल्या उमरटी मोर्चडा त्यांचं आश्वासन दिलं, खोटं आश्वासन दिलं, त्या कामाला दुर्लक्ष ठेवलं, पूर्ण काम केलं नाही आणि टँकर वगैरे प्रत्येक गावामध्ये देणार होती, 10 वर्षामध्ये काहीच केलं नाही, 10 वर्षामध्ये अगोदर आता आले ते, मग त्या 10 वर्ष पूर्ण करून काय कामच केलं, मग कामच केलं नाही आमच्या भागामध्ये, तेच म्हणणं आमचं। आणि व्होल्टेजचे आम्हाला सबस्टेशनची गरज असते, आम्ही 2-3 दार आम्ही साहेबांना भेटलो, जळगावला गेलो आम्ही, आमचं काही आमच्याकडे बी दुर्लक्ष केलं त्याने, म्हणजे आम्ही पेरले ते आम्हाला शेतामध्ये काही उतरले नाहीत, कोणाचे असं कोरडे शेत राहून गेले, ते 3PU ची गरज असते आमच्या गावामध्ये, काही नाही, सबस्टेशनसाठी बी गेलो होतो आम्ही, साहेबांना भेटलो। म्हणजे MSEB च्या विजेचा प्रश्न जो आहे तो तुमचा महत्वाचा आहे आणि तो अजूनपर्यंत संपलेला नाही आहे, त्याचप्रमाणे पाण्याचा जो प्रश्न आहे तो देखील गंभीर आहे। आपण इतरही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करूया। जरा हाईट या घराची कमी असल्यामुळे, बांबूचं घर आहे त्यामुळे थोडं वाकावं लागतंय, परंतु आपण इतर नागरिकांशी देखील बोलूयात। काका, काय वाटतं, सध्या राजकारण खूप तापू लागलंय, तुमच्या आदिवासी भागामध्ये येतात का लोक प्रचाराला वगैरे? येतात ना, येतात, सगळे पक्षाचे येतात, सगळ्यांना आज म्हणतो आम्ही, आम्हाला जे काही आहे तेच करणार आम्ही। हा, पण काय तुमच्या गावातले प्रश्न काय आहेत आणि काय सोडवावेत, काय ते तुम्हाला काय वाटतं, तुमचं काय नेमक्या गावातल्या अडचणी? आमचं असं आहे की भाई काम ते आश्वासन देतात पण करतात नाही, एवढं आहे। कोण कोण आश्वासन देतात आणि काय करत? BJP वाला खासदार आणि ते देतात काम करणार आम्ही, तसं आश्वासन देतात नंतर करतात मी। अच्छा, बरं, काय काय काम या परिसरामध्ये झाली पाहिजे? ते दादांनी सांगितलं ते करायलाच पाहिजे, ते तर सगळ्यांना लागतंय। बरं, रोजगाराचा जो प्रश्न आहे तर या परिसरातले लोक रोजगारात त्यांची निर्मिती होते का नाही? लोकांना तर खूप जीवामू आहे अजून, त्यांना रोजगारच नाही। अच्छा, बरं, रस्ते वगैरे काय तुमच्या परिसरापर्यंत, रस्ते आलेत का नाही? रस्ते आले पण ते म्हणतात नाही बरोबर, 1 वर्षानंतरच उचडून जातात ते रस्ते। बरं, काय वाटतं यंदा आता परत निवडणुकीत प्रचाराला सगळे येतील, काय वाटतं चित्र तुम्हाला? ते तर आहेत पण ते येतात पण ते त्यांना तर नाहीच सांगून दिले, ते रक्षाताई आणि ते तर चालणारच नाही, BJP वाला चालणारच नाही, राष्ट्रवादी चालणार। जे नागरिक आहेत त्यांचा जो कौल आहे तो विद्यमान खासदार ज्या होत्या त्यांच्याकडनं कामं न झाल्यामुळे एक संताप व्यक्त होतोय, परंतु आगामी काळामध्ये बदल होऊ शकतो अशा प्रकारच्या नागरिकांच्या या ठिकाणी प्रतिक्रिया येत आहेत। आमले तर जो काय कोयतले ना काचे राहुल गांधी आपले पाहिजे, राहुल गांधीच पाहिजे आपले, बट यातला जायदा माईन मुखरला माणसा पूरा राष्ट्रवादी तुटल्या,
मोदी किती मोदीचं काम खतम आपला पार्ट पडते ना मोदी पाहिजे मी 15 लाख ना 10 लाख ना 3 लाख ना 1500 ने कुठे भेटराय ना वीस तर लालूस लाई राहिला तो भुके भुके बठेल शे गरमा आमले जुना सरकार पाहिजे आमले ते की नाही राहुल गांधी पाहिजे आमले तो दिल्ली मग बठेल रे आम पाडपट्टी मशी पण राहुल गांधीच पाहिजे आमले हा श्रीराम पटेल मतदान देऊ तम उमरटी सह आपण इतरही परिसरातले गावांमधले नेमके नागरिकांचे काय कौल आहेत ते देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. खरं तर हा संपूर्ण आदिवासी परिसर जो आहे या ठिकाणी नागरिकांचा व्यवसाय जो आहे तो शेती आणि वन औषधी यावरती अवलंबून असतो. त्यामुळे या परिसरात होणारी शेतीला देखील पाण्याची तितकीच गरज आहे. खरं तर देवाच्याच पाण्यावरती म्हणजे पावसावरती अवलंबून असलेली ही शेती न राहता ही सुद्धा बहरली पाहिजे यासाठी देखील प्रयत्न करण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जाते. उमरटीहून अभिजित पाटील, आवाज मराठी, उंबरठी.